नमस्कार, जय महाराष्ट्र। 2 तारखेच्या गुढीपाडवा सभेमध्ये जो विषय झाला त्याच्यानंतरनं मी अगदी सुरुवातीच्या काळापासून सांगतो की माझी भूमिका ही एका लोकप्रतिनिधीची भूमिका होती। मला कायम वाटत होतं की माझा भाग शांत असावा, परंतु मी जे बोललो त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमांमधून काही विपर्यास्त झाला आणि त्याच्यामधून मी राजसाहेबांच्या भूमिकेला विरोध केला असा कुठेतरी सूर उठला आणि त्याचे पडसाद सगळीकडे उठतात। कालच वंडोवा भागामध्ये मुस्लिम बांधवांनी एक मोर्चाचं आयोजन केलं होतं। त्या मोर्चाच्या आयोजनामध्ये काही गोष्टी मी ऐकल्या आणि त्या ऐकल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या। त्याच्यामध्ये मी जे काही बोललो होतो त्याच्यामध्ये मला वसंत मोरे जिंदाबाद, राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद ह्याच्या काही गोष्टी झाल्या, ह्याच्यामुळे माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या। राज ठाकरे साहेब जिंदाबाद होते आणि साहेब जिंदाबाद राहतील मला पूर्णपणे खात्री आहे। फक्त माझी एवढीच विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये दुबळी होणार नाही, समाजामध्ये कुठं वादंग होणार नाही, ह्याची माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की ज्यासाठी मी केला होता अट्टहास अखेरचा दिवस सुखाचा व्हावा, या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी वागावं, समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दुबळी होऊ नये ही माझी भूमिका होती, आहे, राहील। फक्त प्लीज हात जोडून विनंती आहे, राज ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देऊ नका। त्यामुळे माझ्या मनाला अनंत वेदना होतात की आयुष्यभर कायम राज ठाकरे जिंदाबाद, राज ठाकरे जिंदाबाद ऐकले, राज ठाकरे जिंदाबाद आहेत आणि जिंदाबाद राहतील। धन्यवाद।